लयास गेली युगा युगाची हीन दीन अवकळा तारीख 7 नोव्हेंबर 1900 याच दिवशी लहानग्या भिवानं साताऱ्याच्या राजवाडा चौकातील प्रतापसिंग शाळेच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं. अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर विश्वातील महान व्यक्तीच्या पंक्तीत अग्रभागी राहणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा हा दिन आहे. शाळेत दाखल करताना त्यांचं नाव भिवा असं नोंदवण्यात आलं होतं. प्रतापसिंग शाळेच्या दाखल रजिस्टरच्या 1914 क्रमांकासमोर बालभिवाची स्वाक्षरी आहे. शाळा प्रशासनानं हा ऐतिहासिक ठेवा आजही जतन करून ठेवला आहे. बाबासाहेब स्वतः शिकले आणि खऱ्या अर्थानं देशाला शैक्षणिक क्रांती आणि युगांतराची चाहूल लागली. पुढे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महामानवाचं योगदान बहुमोल ठरलं. मूकनायकाचा शाळा प्रवेश दिन आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा, इतिहासाला कूस बदलण्याची जाणीव करून देणारा हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिन म्हणून शाळा महाविद्यालयातून साजरा करण्याचे आदेश शासनानं निर्गमित केले आहेत. 32 पदव्या 64 विषयातील मास्टरकी, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाजसुधारक, तत्वज्ञ, मानवी हक्काचे कैवारी, प्राध्यापक, पत्रकार, जलतज्ञ, संपादक, बॅरिस्टर, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी आणि कोट्यवधी शोषितांचे उद्धारक असलेल्या महामानवाला या दिनानिमित्त भावी पिढीनं कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. निफाडच्या जिल्हा परिषद शाळेत महामानवाच्या प्रतिमेचं पूजन उपनगराध्यक्षा चारुशीला गर्डिले यांच्या हस्ते झालं. सामाजिक कार्यकर्ते सचिन खडदळे यांनी मुलांना वही आणि पेनचं वाटप केलं. मुख्याध्यापक निलेश शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्र शासनाचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये विद्यार्थ्यांनो जागृत व्हा यांसारखे डॉक्टर बाबासाहेबांचे अतिशय प्रेरणादायी असे ज्यामध्ये क्षण आहे असे पाठ आपल्याला अभ्यासक्रमात दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ही प्रेरणा मिळावी. खरोखर समाजामध्ये जे हुतकूर विद्यार्थी आहेत, आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणींवर मात करून शासनाने अनेक सोयीसुविधा शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विशेषतः बाबासाहेबांना शिक्षण घेताना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं, ज्यामध्ये प्राथमिक गरज असलेलं जेवण असेल किंवा अत्यंत गरजेचं पाठ्यपुस्तक असेल, या दोन्ही गरजा, नवे नवे शालेय गणवेश, ही गरज सुद्धा शासनाने पूर्ण केली. आणि मला सकाळी एक संदेश वाचायला मिळाला, म्हणजे समाज कसा असतो, ज्यांना वर्गात प्रवेश घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आणि आज त्यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो आहे, अतिशय प्रेरणादायी असा क्षण आहे. या सोहळ्यास नगरसेविका नैना निकाळे, सुनीता कुंदे, भारती कापसे, निखिल निकाळे, सुरज साळवे, प्रतीक पगारे, गोरख लांबो, विकास खडताळे, विशाल परदेशी, तौफिक राजे उपस्थित होते. यानिमित्तानं बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सागर निकाळे, दिशानुज, निफाड. बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी, गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी. मळाहा राखू फळेही चाखू, मळाहा राखू फळेही चाखू, जरा बाजूला निळा पहा पहा मंजुळा.